नमस्कार विद्यार्थी हो, पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गाईडन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आदर्श चॉईस फिलिंग काय असावी आणि काय निवड करावी या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न आले आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. संपूर्ण 27 जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंटनुसार आणि पेशंट फ्लोनुसार आणि मेरिटनुसार मी एक आयडियल चॉईस फिलिंग केलेलं आहे. त्या चॉईस फिलिंग हे माझ्यासाठी आयडियल असू शकते, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आदर्श असू शकत नाही. त्याच्यामध्ये आपण स्वतः बदल करू शकतो. तर मी सर्व कॉलेज जे महाराष्ट्रातले आजचे आजचा जो विषय आहे तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा जे चॉईस फिलिंगमधला क्रम कसा ठेवावा या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे. ज्यांना कितीही मार्क असू दे, 108 मार्क असू दे किंवा ना 138 मार्क असू दे किंवा 650 मार्क असू द्या, या सर्वांसाठी हे मार्गदर्शक सूची आहे. या मार्गदर्शक सूचीमधले सर्वांनी पेन आणि वही घेऊन बसा. मी कॉलेजचं नाव आणि त्याचा पुढचा कोड सांगणार आहे आणि त्याच्या पुढे यस असं लिहायचं. यस म्हणजे स्टेट कोटा, एन नाही, एनचा कोटा येणारच नाही, एन म्हणजे येणाराही कोटा असतो. तर सर्वांना 27 कॉलेजचा क्रम मी माझ्या पद्धतीने सांगितलेला आहे. त्यामध्ये कॉलेजची क्वालिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, पेशंटचा फ्लो, त्याचबरोबर पेशंटची संख्या, ते सिटी, त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व सोयी सुविधा, अकॅडमिक्स सगळं, टीचर्स, स्टाफ्स आणि पी जी लेवल आणि त्यामध्ये पी जी, सुपर पी जी असं असणारे सिटी कोणत्या क्वालिटी आहे ते, किंवा त्या ह्या सर्व गोष्टींनुसार, किंवा स्टुडंट्सची संख्या आणि विद्यार्थ्यांचा फ्लो, पी जीसाठी अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण, या सर्वांचा विचार करत करत आपण 1 पासून 27 पर्यंत नंबर लावलेला आहे. या नंबरनुसार जर तुम्ही चॉईस फिलिंग दिलं तर हे सर्वांसाठी आदर्श आहे असं मला वाटतंय. एक नंबरला सेंट जी एस गोवर्धननाथ सुंदरलाल मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मुंबई 1103, दोन नंबरला जे जे हॉस्पिटल 1101, तीन नंबरला नायर हॉस्पिटल 1104, चार नंबरला लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज 1102, पाच नंबरला बी जे मेडिकल कॉलेज पुणे 1110, सहा नंबरला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कूपर हॉस्पिटल 1140, सात नंबरला औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद 1327 कोड नंबर आहे, राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे, त्याला मी 8व्या नंबरचा म्हणजे त्याचा जो कोड आहे तो 1109, वैशंपायन मेमोरियल डॉक्टर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज सोलापूर 1114, हे 9व्या नंबरला मी चॉईस फिलिंगला दिले. 10व्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज 1115 याचा कोड आहे, 12 नंबरला कोल्हापूरचं जी एम सी आहे त्याचा कोड जो आहे तो 1132, नांदेडचं डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर नांदेड 1328 त्याचा कोड आहे, 14 नंबरचं जे कॉलेज आहे ते श्री रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अंबाजोगाई 1329, 15 नंबरचं कॉलेज आहे ते विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर, त्याचा जो टीचर त्याचा जो कोड आहे तो 1333, 16 नंबरला मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती 1150 हा त्याचा कोड आहे, 17 नंबरचा जो कॉलेज आहे ते सेवाग्रामचं महात्मा गांधी मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर वर्धा सेवाग्राम याला नंबर दिलेला आहे, तो 1248 हा त्याचा कोड आहे, 18 नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला त्याला 1234 हा कोड आहे, 19व्या नंबरला जी एम सी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 1221 हा त्याचा कोड आहे, 20 नंबरला आय जी एम सी नागपूर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 1222 त्याचा कोड आहे, 21 नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यवतमाळ 1226 हा त्याचा नंबर आहे, आणि 21 नंबरचं जे कॉलेज आहे ते भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे 1119 हा त्याचा कोड नंबर आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगाव याला 1149 हा त्याचा नंबर आहे, ते 23व्या नंबरला मी ठेवलेलं आहे, 24व्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग 1153 त्याचा कोड आहे, 24व्या नंबरला मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा ठेवलं आहे 1155 हा त्याचा कोड आहे,
आणि त्याच्यापुढे एस लिहायचं आहे. त्यानंतर 25व्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार असं मी माझ्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. त्याचा कोड जो आहे तो 1151 हा आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर ह्याला मी 26वा नंबर दिलेला आहे आणि ते 1241 त्याचा नंबर आहे. आणि 27व्या नंबरला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया 1242 हा त्याचा कोड नंबर आहे. आयडियल चॉईस हे असा असावा, याच्यामध्ये बदल प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असू शकतो. आपण हे सगळे लिहून परत एका कागदावरती घेऊन ठेवू शकता. त्याच्यामध्ये खूप सारा विचार केलेला आहे. सिटी लेवल, पीजीचा अभ्यासक्रम लेवल, त्याचबरोबर त्याचा पेशंटचा फ्लो, त्याच्यामध्ये अकॅडेमिक्सचा विचार केलेला आहे, त्याचबरोबर मार्क्सनुसार किंवा जे गव्हर्नमेंटमध्ये एज्युकेशनचं स्वरूप असेल ज्या ठिकाणी असणाऱ्या पीजी, यूजी, सुपर पीजी या सर्वांचा विचार करून त्याची इस्टॅब्लिशमेंटचे डेट, विद्यार्थ्यांची संख्या आणि रिव्ह्यू कॉलेजचा कॅम्पस इन्फ्रास्ट्रक्चर या सर्वांचा विचार करून हे मी तयार केलेलं आहे. हा 100% आदर्श सूची असे माझ्याकडून मला वाटतंय, पण कदाचित ही आदर्श माझ्यासाठी असू शकते, प्रत्येक विद्यार्थ्यांना ती वेगवेगळी असू शकते. ही मार्गदर्शक सूची आपण वापरून तुम्ही तुमच्या पद्धतीनं हे सर्व कॉलेजचा क्रम वेगवेगळा देऊ शकता. आणि ही मार्गदर्शक सूची तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगसाठी किंवा प्रेफरन्स फिलिंगसाठी उपयोगी पडेल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची असं मला वाटतं, आणि त्याच उद्देशानं हा बनवलेला आहे. तर जर हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण अवश्य आमच्या हा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.